दादा बंदी बोली ही दादी ची लाली गबरी नजरी आली कुठल्या इंद्राची रंभा तुम जाना कुठल्या राणीचा तोरा तुझा नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत आहे तृप्ती भुये. तृप्ती, आता तू म्हटलंस की नंदकाचं शिक्षण नंदक कोड आणि म्हणजे अर्थात मी पॉझिटिव्हली घेतोय, कारण कदाचित त्या निंदकामुळे तुझी आजपर्यंतचा जो काही प्रवास झालाय तो झाला असेल. मी वाईट अर्थानं नको, पण काय म्हणजे तुला काय नेमकं ऐकायला मिळालं निंदक असं म्हणजे अगदीच अगदी म्हणजे कोणाचं असं नाव वगैरे घेऊन असं म्हणणं म्हणायची गरजच नाहीये. परिस्थिती, समाज, या सगळ्याच गोष्टी निंदकामध्ये मोडल्या जातात. माझ्याकडे असलेलं माझं कमी शिक्षण तेही कधीही माझ्यासाठी निंदक ठरलं. त्यानेही मला डिवचलं की त्यावेळी जर शिकली असतीस तर आज कदाचित उपयोग झाला असता किंवा काय वगैरे. तर आणि आणखीन असे काही समाजामधली बोलणारी लोक, काही इंडस्ट्रीमधली बोलणारी लोक, पण त्यामुळे काय होतं ते बोलले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कळतं की तुम्ही कुठे आहात. ईर्ष्या ज्या माणसात असते तो माणूस नक्कीच मोठा होतो असं मला, हा माझा स्वतःचा म्हणजे आतापर्यंतचा आलेला अनुभव आहे. पण असंही असू शकतं ना की त्यातनं घ्यावं काय आणि टाकावं. हा मग घेतलं ना, त्यातून चांगलंच घ्यावं. त्यामधून वाईट घेऊन तलवारीकडून फिरण्यात काही अर्थ नाहीये. मग त्यापेक्षा तुम्ही स्वतःला नाहीये म्हणजे अगदी डिप्रेशन अजिबात नाही. उलट त्या गोष्ट अच्छा असं बोललेत का, फाईन ठीक आहे. मग आपल्याला काहीतरी असं ऍक्शन करून घेण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाने आणि स्वतःच्या कर्माने असं काहीतरी करून दाखवा की येस मीही कुठेतरी उभं राहण्याची ताकद ठेवते, तेवढी लायकी ठेवते आणि तेवढं आपण करून दाखवावं. करून लोकांची तोंड बंद केलेली बरं असं मला वाटतं. आणि या सगळ्या प्रवासात तुझ्या म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून तू इंडस्ट्रीमध्ये आहेस आणि काम करते आहेस, आता निर्माती म्हणून काम करते आहेस, चांगले चांगले प्रोजेक्ट करते आहेस, पण या प्रवासामध्ये आयुष्याच्या जोडीदाराची साथ अर्ध्यावर थांबली. अनेक मुलींचं असं होतं की डिवोर्स झाला किंवा नवरा सोडलेला असतात किंवा असे काही म्हणजे अगदीच किंवा नवरा हयातच नसतो वगैरे, तर त्या खूपच डिप्रेशनमध्ये वगैरे जातात किंवा त्यांना उभं राहायला जरा वेळ लागतो. मलाही वेळ लागला, मला 3 वर्ष तरी लागली त्यातून उभं राहायला. पण थँक्स टू म्हणजे माझे हजबंड, त्यांना मी अगदी मनापासून थँक्स म्हणेन. कारण का ती गोष्ट जर घडली नसती ना तर आज मी तृप्ती भुईर नसते. पण ठीक आहे, मला जे माझ्या वाटेला मिळालं, जे माझ्या वाटेला आलं ते मी ऑलवेज पॉझिटिव्ह घेतलं. आणि सगळ्यात महत्वाचा माझा लेग जो आहे, मला 11 वर्षाचा मुलगा आहे, माझा लेग जो आहे तो माझी खूप मोठी ताकद आहे. माझी आई जी आहे ती माझी खूप मोठी ताकद आहे, त्यामुळे त्यांच्यामुळे मी करू शकले, मी त्यातून बाहेर पडले. पण त्याची काय प्रतिक्रिया असते तो जेव्हा तुला असं टीव्हीवर बघतो? अरे तो जाम खुश होतो. म्हणजे बेसिकली त्याला फिल्म लाईन इतकी आवडत नाही, कारण का मी आज खूप लांब आहे त्याच्यापासून. पण मला मी असं काहीतरी करते किंवा माझं नाव पेपरमध्ये येतं किंवा मला अवॉर्ड वगैरे मिळतो तेव्हा तो खूप खुश होतो आणि मला म्हणतो मम्मी मला तुझ्यासारखं व्हायचंय. तो जेव्हा हे म्हणतो ना तेव्हा मला असं वाटतं की येस, एखाद्या मुलाने आपल्या आई वडिलांचा आदर्श घेणं ही खूप मोठी गोष्ट, म्हणजे त्या लायकीचे आई वडील लागतात. सो मला असं कुठेतरी वाटतं की चला मी नाही संसार किंवा त्याला तेवढी साथ नाही देऊ शकले पण मी कुठेतरी तिथे त्याच्यासाठी उभी आहे. सो मला बरं वाटतं ते ऐकल्यानंतर. काय वाटतं? एकच प्रश्न विचारणार कारण त्यानंतर मला ब्रेकला जायचंय. निर्माती आणि म्हणून काम करत असताना अगरबम असेल किंवा आत्ताचा येणारा हॅलो जय हिंद नावाचा चित्रपट असेल, पैसा प्रचंड लागतो. कारण अगरबम हा जो काही चित्रपट होता तोही बजेटच होता आणि हॅलो जय हिंदचंही तसंच आहे. तर आता ते कसं काय जमवते आहे गणित, कारण आर्थिक गणित जमवणं आणि त्याचे रिटर्न्स परत करणं हा सगळा विषय येतो. हो, मी जेव्हा 3 ते 4 सिनेमे केले ऍज अ ऍक्ट्रेस, त्यानंतर सुपाऱ्या सुरू झाल्या, मग महाराष्ट्र बाहेर फिरणं झालं, मग जरा एक तोंड ओळख वगैरे जरा झाली, लोक ओळखायला लागली. त्या दरम्यान मला 2-3 फायनान्सर्स मला माझी भेट झाली त्यांच्याबरोबर आणि मग माझ्या मनामध्ये एक होतच एक ती छोटीशी ठिणगी होती की आपण ऍज अ निर्माती एक छोटा सिनेमा तरी करावा 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 करावा. आणि मग ते एक दिवस ते फायनान्सर असेच बसले होते आणि त्यांच्या तोंडून असं पटकन असंच बोलता बोलता मी त्यांच्याकडे पाहुणे म्हणून गेलेलो आम्ही.
तेव्हा मी आणि आनंद भीमकर आणि आम्ही गेलो होतो. सो तिकडे बोलता बोलता पटकन त्यांच्या तोंडून आलं की आम्हाला एक असा एक सिनेमा करायचा आहे, पैसे लावायचे सिनेमामध्ये वगैरे. तेव्हा मी त्यांना म्हटलं अहो माझ्याकडे एक खूप छान कल्पना आहे, कौटुंबिक गोष्ट आहे, तर तुम्ही इथे फायनान्स कराल का? तुम्ही जेवढा पैसे तुम्ही द्याल त्या पैशाचे एवढे टक्के मी तुम्हाला व्याज देईन आणि तुमची मी परतफेड करेन. बरं त्यावेळी मला काहीही माहिती नव्हतं ऍज अ निर्माती काही कामाचं टेक्निकली काही माहिती, पण ते कॉन्फिडन्स लेवलवर आणि असं वाटलं की आपण देऊ आणि मी त्या माणसाला शब्द दिला आणि ती व्यक्ती देवासारखी मला लागली आणि आज त्या व्यक्तीवरच मी आज उभी आहे. त्या फायनान्सरने माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी मला पैसे दिले, पुढे दिले. प्लस माझ्याकडे माझे काही दागिने आणि माझ्या काही गोष्टी होत्या त्या मी विकल्या आणि या सिनेमाला लावल्या आणि तसं करून तुझ्या माझ्या संसाराला आणि काही सिनेमा बनला आणि पूर्ण झाला, रिलीज झाला, त्याला स्टेट अवॉर्ड मिळाले वगैरे आणि मग त्या सिनेमाचे सॅटेलाईट आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळालेले पैसे एक रुपया माझ्याकडे आला नाही कारण त्या सिनेमा खूप चालला नाही. तर त्याला सॅटेलाईटचे पैसे चांगले मिळाल्या कारणाने मी त्याला परत करू शकले आणि ते परत केल्यानंतर तो जो विश्वास मी जिंकला ना त्यांचा त्याबरोबर मग मला आणखीन काही चार फायनान्सर्स मला सापडले. मग नंतर मग माझ्या आमच्या घरचे काही प्रॉपर्टीचे काही डील झाले, केस आम्ही जिंकलो, शेती वगैरे होती. त्यानंतर आई मला म्हणाली आता नाव तुम्ही जरा साऊंडेस म्हणजे तुला असं वाटलं तर आहे एखादा तुकडा तू विक आणि करू शकतेस. मग अगडबंब ची कल्पना. सो मी आता हॅलोजाईनकडे आपण येणारच आहोत. हॅलोजाईन हा ड्रीम आहे तृप्तीचं आणि ते कशा पद्धतीने तिने साकारलंय अर्थात खूप काही ती सांगणार नाही, जेवढं काही सांगेल तेवढं ऐकायला काय जाते. विश्रांती घेणार आहे, विश्रांतीनंतर ताबडतोब आपण परत येणार. कुठे जाऊ नका, पाहत राहा सिनेकट्टा.